माझं नाव यशस्वी कृष्णाजी मसूरकर, आलाटवाडी पट्टण कोडली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर। मी एक शेतकरी कुटुंबातील असून आपण लागण करताना भुईमुगावर पहिला एकतर रासायनिक आणि जैविक दोन्ही प्रक्रिया करतो, तर आपण आता इथं पहिल्यांदा एक रासायनिक प्रक्रिया केलेली आहे। एक साधारण भुईमुगाचं 1 किलो बी घेतलेलं आहे आणि त्याला थायरम 5 ग्रॅम लावून ठेवलेलं आहे। ते 15 मिनिटं सावलीत सुकवून आता आपण त्याच्यावर पुढची जैविक प्रक्रिया करणार आहोत। तर साधारण आपण पहिल्यांदा 1 किलो भुईमुगाला थोडंसं गुळाचं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। गुळाचं पाणी शिंपडल्यानंतर त्याला ट्रायकोडर्मा वेर्डी आहे ती 1.5 ग्रॅम आपण लावायची आहे। त्याच्यानंतर रायझोबियम आणि PSB ह्याचं एक दोघांचं असं 10-10 मिली म्हणजे 20 मिली आहे ते आपण ह्याच्यावर शिंपडणार आहोत। आणि हे झाल्यानंतर एक साधारण हलक्या हाताने फक्त हे शेंगदाण्याचं जे भुईमुगाचं जे बी आहे ते आपण चांगल्या हलक्या हाताने असं घोळून घ्यायचं आहे। तर भुईमुगावर जैविक प्रक्रिया करण्याचा उद्देश म्हणजे काय, तर आपल्या जे उत्पादन निघणार आहे त्याच्यात 25% वाढ होते आणि आपली भुईमुगाची जी उत्पादन क्षमता आहे ती जास्त वाढते। एवढंच, बाकी काय नाही, धन्यवाद।